उच्च शिक्षण तसंच सरकारी नोकऱ्यांमधल्या आर्थिक मागास प्रवर्गाला 10% आरक्षण देण्यात येण्याची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालय आता तपासणार आहे. या प्रकरणी 13 सप्टेंबर पासून अंतिम सुनावणी सुरू केली जाईल असं सरन्यायाधीश उदय लळित यांनी मंगळवारी स्पष्ट केलं. नव्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय घटनापीठापुढे हे प्रकरण पहिलं असेल जे सुनावणीसाठी येईल आणि या प्रकरणानंतर मुस्लिम ACBC आरक्षणाची सुनावणी सुद्धा केली जाणार आहे. EWS आरक्षणाचं काय होणार याकडे लक्ष आहे. 5 सदस्यीय घटनापीठापुढे याची सुनावणी होईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.